बागलाण तालुक्यातील न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे आपल्या वकिलांच्या माध्यमातून सोडवणूक करून घेण्यासाठी 2 ऑक्टोबर रोजी लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे. संबंधितांनी आपले प्रकरण वकिलांशी चर्चा करून सोडवणूक करून घ्यावी असे आवाहन दिवाणी न्यायाधीश विक्रम आव्हाड यांनी केले आहे. 2 ऑक्टोबर वार बुधवार रोजी महात्मा गांधीजींच्या जयंती निमित्ताने सत्यमेव जयते या उक्तीप्रमाणे सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे, बंधुभाव टिकला पाहिजे, एकोपा निर्माण होऊन आनंदाचे वातावरण निर्माण झाले पाहिजे, त्यासाठी संबंधित न्यायालयात दाखल असलेल्या प्रकरणांवर आपल्या वकिलांशी चर्चा करून 2 ऑक्टोबर रोजी सटाणा न्यायालयात उपस्थित राहावे असे आवाहन सटाणा न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश विक्रम आव्हाड यांनी केले आहे. नमस्कार, मी विक्रम अंबादास आव्हाड, सहदिवाणी न्यायाधीश सटाणा. माननीय नामदार सर्वोच्च न्यायालय, माननीय नामदार उच्च न्यायालय व माननीय जिल्हा न्यायालयाच्या आदेशान्वये तसेच सटाणा विधी सेवा प्राधिकरण व सटाणा वकील संघाच्या संयुक्त विद्यमानाने येत्या 2 ऑक्टोबर 2019 रोजी महात्मा गांधींच्या जयंती निमित्ताने आपण आपल्या सटाणा दिवाणी व फौजदारी न्यायालयामध्ये पराक्रमलेख अधिनियम 1881 कलम 138 प्रमाणे सटाणा न्यायालयात दाखल झालेल्या केसेसची म्हणजे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टच्या सेक्शन 138 प्रमाणे दाखल असलेल्या प्रकरणांचे लोक न्यायालयाचे आयोजन केलेले आहे. तरी आपण या सटाणा न्यायालयामध्ये आपले जे दाखल प्रकरणं आहेत त्याबद्दल लोक न्यायालयामध्ये आपण सहभागी होऊन जास्तीत जास्त प्रकरणांचा सामोपचाराने निपटारा करावा अशी मी ह्या दौरे आपल्याला विनंती करतो. तसेच भांडणापेक्षा समझोता भरा त्यातच आहे आनंद करा या युक्तीला साजेसं लोक न्यायालय, राष्ट्रीय लोक न्यायालयाचं आयोजन आपण 2 ऑक्टोबर 2019 रोजी सटाणा न्यायालयाच्या परिसरामध्ये केलेलं आहे. तरी मी याद्वारे आपणा सर्वांना आवाहन करतो की ज्या व्यक्तींचे सटाणा न्यायालयामध्ये 138 म्हणजे पराक्रम्य लेख अधिनियम 1881 निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881 कलम 138 खाली ज्या चेक बाउन्सच्या केसेस असतील, ज्या धनादेशाच्या केसेस असतील, त्या धनादेशाच्या केसेस आपण सामोपचाराने मिटवाव्या. लोक न्यायालय ही संकल्पना म्हणजे लोकांनी लोकांसाठी भरवलेले न्यायालय म्हणजे लोक न्यायालय. या ठिकाणी आपण सामोपचाराने शांततेने समाजामध्ये जे तेढ आहेत ते निर्माण होऊ नये म्हणून आपण सामोपचाराने केसेस मिटवण्यासाठी लोक न्यायालयाचं आयोजन करत असतो. आणि हे आयोजन आपण ह्या 2 ऑक्टोबर रोजी फक्त आणि फक्त निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टच्या ज्या विशेष केसेस आहेत त्यासाठी ठेवलेल्या आहेत. तरी मी सर्व पक्षकारांना, सर्व बागलाणवासियांना आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त प्रकरणाचा निपटारा करावा आणि लोक न्यायालय, राष्ट्रीय लोक न्यायालय यशस्वीरित्या पार पाडण्यास आम्हाला सहकार्य करावे. एवढे बोलून मी माझे शब्द संबोधन. जय हिंद, जय विधी सेवा. यासाठी सटाणा वकील बार असोसिएशन व सटाणा न्यायालय यांच्या संयुक्त विद्यमाने या लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त प्रकरणांची सोडवणूक करून घ्यावी असे आवाहन दिवाणी न्यायाधीश विक्रम आव्हाड यांनी केले आहे. आहे.